काकी आहेत ना आपल्या, ते कांबरेमधून आणि मध आणलेलं. आपल्या लवकरच ही व्हिडिओ अपलोड होईल आपल्या युट्यूब चॅनल. स्वागत आहे आपल्या कोकण आपलो असं युट्यूब चॅनलवरती. आज माहिती आहे तुम्हाला काय दाखवणार आहे मी, गॅस करा. कंटेंट आज मी बघितला असेल. आज मी तुम्हाला दाखवणार आहे मध घरोघरी, गावठी मध घरोघरी कसं विकलं जातं आणि कशा प्रकारचा पेला आहे, कसा वाटा आहे, किती रुपयाला हा भेटतो, अशा प्रकारे आपण ब्लॉग हा बघणार आहोत. लास्टपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका. हा ताजा मध आहे, झाडातून जस्ट काढलेला, कांबऱ्यामधून कांबरीमध्ये हा मध आहे. आज बघणार आहोत आपला मध कशा प्रकारे काढणार आहोत आपण, म्हणजे आपण विकत घेणार आहोत. त्या काकींकडून आलेलं ते बाहेर, चला बघूया आपण पुढे जाऊन. मधवाले आलेलंच पुढे. नमस्कार मंडळी, आता सकाळी आमच्याकडे 12:30 वाजता हे काकी आलेले मध विकण्यासाठी आमच्या दारी. कोकणामध्ये घरोघरी हे मध विकलं जातं. जर कोणी ह्यांना मध्ये अडवलं ना मध विकल्याना, तिकडे तिकडे हा मध संपतो, लस होतो तिकडे तिकडे, पुढच्या घरांना भेटत नाही हा मध. हा मध कांबरेतून आणलेला, मधमाशीचं पोळं होतं मोठं कांबरेमध्ये. तरी हा साधारण ह्याच्यामध्ये 15 ते 16 पेले मध आलं, 15 ते 16 पेले मध आलं या ह्याच्यातून. अशा प्रकारे ते काकी बघा तिकडे आता मधमाशीचं पोळं ते दाबून जातमधला मध काढत आहेत. ते बघा अशा प्रकारे सर्व मध काढून गेले आहेत ते काकी आतमध्ये. सर्व आपल्याला ते पिळून घ्यायचं आहे, सर्व पिळून घेतील ते. फक्त मधमाशी असलेले ना, फक्त आपल्याला बाहेर काढून टाकायचे ते मधमाशी असलेले सर्व बाहेर टाकलेत काढून. मधमाशा काढत आहेत ते, केवढं मोठं बघत आहे हातामध्ये पोळं दिसते त्यांच्या. तरी हा साधारण जर तुम्ही मुंबईला मध घ्यायला गेलात ना, तरी हा मध तुम्हाला महाग भेटेल हा मुंबईमध्ये. कोकणातली माणसं तर गावावरून जर मध आला ना, ते नक्कीच हा मध विकत घेतात आणि मुंबईला घेऊन जातात. हा तरी मध तरी 3 ते 4 वर्ष आरामशीर हा मध टिकतो. तर जो आपण मध घेतलेला आहे ते मधाचं ते मधमाशीचं ते मधमाशीचं पोळं आहे ते आपल्याला पूर्ण आतमध्ये तर मध काढून घ्यायचं आहे. आणि जे राहिलेले ते गोळे दिसत असतील तर तुम्हाला ते खालचे गोळे आहेत ना, तांब्याच्या भांडीला आणि पितळीच्या भांडीला ते गरम करून लावले जातात. ते फुटलेले असतं ना तिकडे, तो बघा आतमधला आता गाळून घ्यायचं आपल्याला मध. गाळायचंच आपल्याला मध आणतात तेव्हा, कारण की त्याच्यामध्ये छोटे छोटे हे असतात, पिंगाण्या असतात किंवा अजून कचरा असतो, माशा असतात, जळलेल्या माशा असतात आतमध्ये त्या ह्याच्यामध्ये. जो आता तुम्हाला तो पेला दिसत असेल ना, तो पेला आहे 400 ग्रामचा पेला आहे. तो पेला जर तुम्ही कोकणामध्ये मधाचा तो पेला विकत घ्यायला गेला तर तो 50 रुपयाचा एक पेला आहे. म्हणजे 400 ग्राममध्ये तुम्हाला 50 रुपयामध्ये भेटणार, फक्त 50 रुपयामध्ये. तर मुंबईमध्येच गावठी मध जर विकत घ्यायला गेला तर खूप महाग भेटणार आहे मध, म्हणजे गावच्यासारखं तुम्हाला मध भेटणार नाही. आता जो आपण मध विकत घेतला ना, तो मध होता 50 रुपयाचा पेला होता तो मधाचा, एकदम टेस्टी आणि गावठी मध होत. कांबरेमधून आज मध आणलेला, परत काढायला गेलेत पुढे. आता आपण मध घेतलेला, आम्ही तर 4 पेले घेतले, आमच्या काकानी आय थिंक सो 8 पेले मध घेतला आहे. ओके, असे आमचे एका पेला एवढा मोठा पेला असतो असा मोठा, तर जे की तुम्हाला ते कोंब दिसत आहेत ना, कोंब दाखवतो मी तुम्हाला त्याचं, ते भोम आहे ना तो. हे बघा हे बघा हे बघा, ह्याच्याने मध आहे बघा, दाखव तुम्हाला मध. हा बघा हा बघा हा बघा मध, हा बघा निघा निघा, हा मध आहे मस्त टेस्टच्या मध आहे असतो. आणि त्याचा वापर काय ना, की वापर भांड्याला लावतो लाकडं. ओके ओके, मध पेला ना तो होतं थोडासा चिंता, म्हणजे हाताला लागलेला आहे हा मध दिसत असेल तर तुम्हाला. हा बघा मस्त एकदम असं गोड मध्ये, गावठी मध्ये प्युअर गावठी मध्ये असा तुम्हाला मध कुठेच भेटणार नाही कोकणामध्ये. असं तुम्हाला मध भेटणार घेण्यासाठी, तुम्ही पण घेतला असाल अशा आधी लहानपणी किंवा आता घेत असाल तुम्ही मध तुमच्या गावी कोकणामध्ये. कोकणाचा मध हा घरोघरी येतात विकण्यासाठी, असाच प्रकारे हा आपल्या घरोघरी कोकणामध्ये मध विकायला येतात. मध विकण्यासाठी वर गेलाय अभिषेककडे वरच्या, आता आल्यावरती आपण पैसे देऊ आणि बघूया अजून काय पुढे मध आहे की नाही त्यांच्याकडे. चला
या मधाच्या पाठची प्रोसेस काय ना ते आपण आता बघू. आत्मय तो मध कढायला ठेवलेला आहे, म्हणजे त्यांचं वरचं काय असेल तो फेस बिस निघतो ना आय थिंक सो, मला पण माहिती नाही. मी पण आता ही प्रोसेस बघेल तेव्हा मला कळेल. चला बघून प्रोसेस काय त्या पाठच्या मधाची आणि कशाप्रकारे किती वेळ हा उकडवायचा आपल्याला हा मध बघूया आत्मय किचनमध्ये आपला. चला आता आपण जो मध घेतल्यानंतर आपल्याला बघा इकडे उघडायला ठेवलं आपण हा मध. आता ह्याच्या कोणाला कशाला ठेवतात हा मध तरी उघडायचं कशाला मधाला? अरे तुम्ही नंतर ठिकता तो मध आहे का चांगला फेस काढला ना होता फेस काढायचा चांगलं एकदम गार झाल्यावर बाटलीत भरायचं थंडगार झाल्यानंतर बाटलीत भरायचं कंपल्सरी आहे त्याला उकडवायला. दोन तीन वर्षात मग ठिकता कडवल्यावरती तरी म्हणजे तापवायलाच लागतो गरम करायला लागतो गरम करायला एक तसा फेसनंच काढायला पाहिजे दुसऱ्या भांड्यात मग तो खटतो ना परत त्यातून मधानी मिळाल ह्या फेसामध्ये परत आम्ही मध गावात असं असतं प्लेटमध्ये काढायचं. आपण जो फेस उकडायला ठेवलाय ना गॅसवरती तो आपल्याला गॅसवरती तरी आपल्याला जेमतेम तरी किती मिनटं ठेवायची आहेत गॅसवरती उकडण्यासाठी हा मध साधारण तरी 15-20 मिनटं ठेवायला पाहिजे 20-25 मिनटं ठेवायला पाहिजे हा मध. ओके फेस येईल तसंच आपण का प्लेटमध्ये काढायचं त्याच्यानंतर आतमध्ये पण मध मिळेल घट्ट आतो ना हा मी तर अशा बाजूला घेतलं की आतमध्ये पण मध भेटतो. आपला गावठी हा मध गुणकारी असतो खोकल्यावरती सर्दीवरती एक नंबर हा मध असतो. जर बाहेर तुम्ही जर विकत घ्यायला गेलाल ना केमिकलचा मध भेटतो म्हणजे तो फॅक्टरी प्रोसेसचा मध असतो. हा तुम्हाला प्युअर मध भेटणार जो मी गावच्या गावामधला हा मध तयार झालेला आहे त्याला कुठलीही प्रोसेस नाही आहे. पोळं बांधलेलं असतं झाडावर. ओके मग ते लोक जाऊन तिकडे काढतात. आमच्या इकडे कांबरीमध्ये जाऊन त्या लोकांनी पोळं काढलंय त्यामध्ये झाडावर काकी आहेत ना आपल्या ते कांबरेमधून त्यांनी मध आणलेलं. आपल्या लवकरच ही व्हिडिओ अपलोड होईल आपल्या युट्यूब चॅनल. पाऊस लागतोय म्हणून छत्री घेतली आहे. आता जे जशा आता काकी केल्यात त्या मध घेऊन मध हा तू आम्हाला भेट म्हणजे इथे घरोघरी विकण्यासाठी हा मध येतात. जाम पाऊस पडतो सकाळपासून हा पाऊस आहे. आमची लाईट ती काल गेलेली ना ती आज आली. तो मध आम्ही विकत घेतला चार पेले घेतला. एक पेला आहे तो 50 रुपयाचा पेला आहे. बाय तो पेला आण ना आपण पेला दिला ना तो पेला आण. ओके जो पेला आहे ना तो 50 रुपयाचा पेला आहे. तरी तो पेला ना 400 ग्रामचा पेला आहे म्हणजे अर्ध्या लिटरला 100 ग्राम कमी असा हा पेला होता आपला. तुम्हाला ना हा बघा हा पेल आहे एवढा मोठा हा पेल आहे गोल आहे. हा बघा हा 400 असा हा कप आहे आमचा. तरी हा कप आहे 50 रुपयाला हा मध दिला आहे आम्हाला. चला बघूया पुढची प्रोसेस काय कशाप्रकारे हा मध काढला जातो आपल्या कोकणामध्ये. जे एवढीशी बाटली भेटते दुकानावरती कितीतरी 60-70 रुपयाला एवढीशी बॉटल भेटते दुकानावरती. ओके आणि जो आता आपण हा मध घेतला ना जर आपण हाच जर मध बाहेर जर विकायला गेला तर या कितीपर्यंत जाईल तरी कशावर जातो किलोवर जातो की ग्रामवर जातो तरी किलोवर ना किलो. ओके तरी कितीपर्यंत जात असेल किलो महाग असेल ना किलो. ओके तरी साधारण तरी 400-500 रुपये किलो मध आहे म्हणजे खायची गोष्ट नाही मध काढायची. तर तुम्ही अनिकेत रस आमचा जर व्हिडिओ बघितला असेल त्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघितलं असेल की तो कॅमेरा टाकून पळालेला अनिकेत रस मधमाशीचा पोळं काढायला गेलेला तेव्हा. झाडावरती जो काढतो ना मध तो प्युअर मध असतो जो आपण कोकणामध्ये जो विकत घेतो तो जर मुंबईमध्ये विकत घेतो तो मला अजिबात भेटणार नाही हा मध घ्यायला गेलात तरी. साठण करून ओके दुधात टाकून सकाळची अंशी पोटी खात अरे गावी येणारे घेऊन मध तर तुम्ही नक्की परचेस करा विकत घ्या हा मध. तर तुम्ही मुंबईमध्ये जर विकत घ्यायला खूप महाग भेटणार तुम्हाला माहिती आहे. जर तुम्हाला आपली ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.